प्रवीणचा पुन्हा एक नवीन सिनेमा आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोय. आदरणीय दादा आहेत आणि आमचे सगळेच राजकारणातले कलाकार आणि प्रत्यक्ष कलाकार असे सगळेच इथे एकत्र जमलोय. सगळे वेगवेगळ्या पक्षातले जरी असलो तरी तुमची इंडस्ट्री जशी आहे तशी आमची एक इंडस्ट्री आहे आणि त्याच्यातले आम्ही सगळे कलाकार आहोत. त्यामुळे सगळ्या कलाकारांच्या वतीने प्रवीणला मनापासून शुभेच्छा देतो. प्रवीणने जो किस्सा सांगितला पुरुषार्थ नावाच्या एकांकिकेला त्याला पुरुषोत्तम करंडक मिळाला आणि त्याचा सत्कार ठेवला होता. आम्ही 25 वर्ष झाली पलीकडच्या गल्लीत तो कार्यक्रम होता. 25 वर्ष इथे यायला या इथे यायला 25 वर्ष त्या गल्लीतून या गल्लीत लागली. 25 वर्षानंतरचा त्याचा हा सगळा प्रवास आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू केलेला त्याने प्रवास आज यशाची अनेक शिखर तो सर करतोय. कौतुक याच आहे की खरं मला माहिती कमी आहे त्यामुळे चुकलं तर माफ करा, परंतु दादा कोंडके आणि महेश कोठारे नंतर मराठी फिल्म इंडस्ट्री मधला हा दिग्दर्शक सलग 4 सुपरहिट देणारा 3 नंबरचा आता तो दिग्दर्शक झाला. आता 5वा हिट हा आहे त्यामुळे काही दिवसांनी दुसऱ्या क्रमांकावर जावं ह्या शुभेच्छा तुला देतो. मी म्हणालो तसं अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधलं. खरं तर मुळशीकर हा कुठला सिनेमातला जाणारा विषय नव्हता, म्हणजे तो आमच्यातला एक वेगळा काहीतरी विषय होता आणि म्हणून तो या बाजूला गेला. पण खूप चांगला मनापासून समाधान वाटतं, आनंद वाटतो, अभिमान वाटतो की आमच्यातला एक जण आमचा सहकारी आमचा मित्र आमचा भाऊ आज इतक्या उंचीवरती गेलाय की तिथं पाहताना सगळ्यांनाच आम्हाला कुणाशी प्रत्येकाशी कुठे ना कुठं तो जोडला गेला आमच्याशी, काही ना काही निमित्तानं जोडला गेला आमच्या सगळ्यांशी. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्यासोबत नक्की आहेत. पुढचे असे अनेक चित्रपट तुझे यशस्वी हो. तुझ्या सिनेमाचे सर्व कलाकार इथे बसले आहेत. आमचे निर्माते मंगेश देसाई या ठिकाणी आहेत. आमचे शालेय मित्र प्रसाद ओक या ठिकाणी आहे. क्षितिज आहे, म्हणजे दिघे साहेब आहेत, शिंदे साहेब पण आहेत. ही सगळी मंडळी इथं आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं खर तर पुणेकरांचा अभिमान आहेस तू, त्यामुळे पुणेकरांच्या वतीने शेवटी मी पुण्याचा लोकप्रतिनिधी शेवटी पुण्यावरतीच येतो कुठेही गेलो तरी. त्यामुळे पुण्याच्या आमच्या तमाम पुणेकरांच्या वतीनं सुद्धा प्रवीण तुला मनापासून शुभेच्छा. पुन्हा एक नवीन हिट चित्रपट तू दिलायस आणि त्यासाठी तुझं तुझ्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला झपाटून काम केलं आणि आज ते आपल्या महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत, वस्त्रोद्योग मंत्री आहेत. ते आपल्या सगळ्यांचे कोथरूडचे लाडके आमदार चंद्रकांत दादा. अरे बाबू बाबू वर या, आपले रणजित बाबू किशोर. आज योगायोग आहे पण दोन्ही मित्र इथं आहे. किशोर शिंदे आहे, पुढे आलाय किशोर. जण आमच्या योगायोगात म्हणून सांगतो, किशोर आणि मी एकदा कॉलेजमध्ये युआरची इलेक्शन होती, इलेक्शन 98 साली आणि नेमके फायनलला 2 कॅन्डिडेट निवडले गेले. शिवसेनेकडून किशोर होता आणि भाजपकडून माझी निवड झाली होती आणि आमच्या दोघांमध्ये इलेक्शन झाली. शेवटी आम्ही म्हटलं आम्ही मित्र आहोत, आम्ही निवडणूक किंवा व्होटिंग करणार नाही, तुम्ही आमच्या दोघांमध्ये चिठ्ठ्या टाका, जो येईल तो युवा. आणि ती चिठ्ठी किशोरच्या नावाची आली म्हणून तो राजकारणात गेला, मी सिनेमा इंडस्ट्रीत आलो. त्यामुळं अगदी जवळचे मित्र आमचे सगळे आले. तर मी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री मुरली अण्णांना विनंती करतो, आपलेच तुमचे सगळे लाडके ज्यांनी तुम्हाला दिल्लीला आपलं रिप्रेझेंटेशन केलं त्यांना 2 शब्द आहे.